नमस्कार गावरान रेसिपी स्वदया चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला मुगाची डाळ टाकून शेपूची भाजी बनवून दाखवणार आहे। तर बऱ्याच जणाला शेपूची भाजी आवडत नाही, तुम्ही जर या जर पद्धतीने केली तर नक्की सगळ्याला आवडेल। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। तर सुरुवातीला इथे मी 1/2 किलोची शेपूची एक जुडी घेतली आहे, ही व्यवस्थित निवडून स्वच्छ पाण्याने धुवून घेतले। आता भाजीमध्ये आपल्याला असे जे कोवळे देठ आहे ते सुद्धा घ्यायचे, तर थोडी थोडी करून भाजी आपल्याला ही चिरून घ्यायचे। तर भाजी थोडीशी अशी बारीक चिरायची म्हणजे लवकर शिजते। तर इथे मी सर्व भाजी अशी बारीक चिरून घेतली आहे। तर भाजीसाठी कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून घेतलं आहे। तर तेल गरम झालं की यामध्येच 1 चमचा जिरे टाकूया। आता जिरे छान फुलले की यामध्येच 10 ते 12 ठेसलेल्या लसणाच्या पाकळ्या टाकायचं आहे। तर लसूण थोडंसं या भाजीमध्ये जास्त टाकायचा म्हणजे या भाजीची चव छान येते। आता लसणाला कच्चापणा जाईपर्यंत आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। तर यामध्येच मी 1 चमचा हिरवी मिरचीची पेस्ट टाकली आहे। तर तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता हिरवी मिरची आपल्याला या लसणाबरोबर 1 अर्धा मिनटं परतून घ्यायचे। आता हिरवी मिरची छान परतून झाली की ते मी 1/4 वाटी मुगाची डाळ 5 मिनटं पाण्यात भिजवत ठेवली होती ती यामध्ये टाकून घ्यायचे। तर मुगाच्या डाळीच्या ऐवजी तुम्ही तूर डाळ किंवा चण्याची डाळ टाकली तरी चालेल। आता याला मिक्स करून घ्यायचे। ते छान मिक्स करून झाले की यामध्येच आपण बारीक चिरलेली शेपूची भाजी टाकून घ्यायची। तर यामध्येच तुम्हाला आवडत असेल तर एक छोटा बारीक चिरलेला कांदा देखील टाकू शकता। आता भाजी आपण 1 ते 2 मिनटं या डाळीबरोबर परतून घ्यायचे। तशी भाजी तुम्ही टिफिनलाही देऊ शकता, अगदी कमी साहित्यात झटपट तयार होते। आता या भाजीला मी 1-2 मिनटं व्यवस्थित परतून घेतलं आहे। तर यामध्येच अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे, तर खूप जास्त पाणी टाकायचं नाही कारण डाळ आपण पाण्यामध्ये भिजून घेतलं आहे, त्यामुळे या भाजीला शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही। आता यावर झाकण ठेवायचं आहे आणि ही भाजी आपण शिजून घेणार आहोत। आता इथे ही भाजी मी 7 ते 8 मिनटं छान शिजून घेतली आहे। तर मध्ये एक वेळेस मी ह्या भाजीचं झाकण उघडून भाजीला मिक्स करून घेतलं होतं। तर बघू शकता इथे आपली ही भाजी छान शिजली आहे। आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर मीठ सर्वात शेवटी टाकायचं, अगोदर जर टाकलं तर या भाजीचा कलर चेंज होतो। कधीही पालेभाज्या करता वेळेस मीठ सर्वात शेवटी टाका म्हणजे भाजीचा कलर छान हिरवागार राहतो। तर बघू शकता मस्त आपली ही शेपूची भाजी तयार झाली आहे। आता याला आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। तर ही भाजी तुम्ही गरम गरम ज्वारी किंवा बाजरीच्या भाकरीसोबत तर खूप मस्त लागते, नक्की करून पहा। रेसिपी कशी वाटली मला खाली कमेंट करून नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।